अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीचे जोरदार चर्चा चालू होती। तसेच आज मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक पार पडली। यावेळी भाजप पुरस्कृत समविचार आघाडीच्या बाजूने अध्यक्षपदीसाठी मोहिते पाटील गटाचे अनिरुद्ध कांबळे केम तालुका करमाळा, तर महाविकास आघाडीतून त्रिभुज दायजे वेळापूर तालुका माळशिरस यांच्यात लढत झाली। यावेळी कांबळे यांना 37 तर दायजे यांना 29 मते मिळाली आणि 37 मते मिळाल्याने अनिरुद्ध कांबळे हे विजयी झाले। अशा प्रकारे सोलापूर जिल्हा परिषदवर भाजप पुरस्कृत समविचार आघाडीचा झेंडा फडकला।